लव जिहाद मुद्द्यावरून नितेश राणे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर होतच नाही आणि लव जिहाद होत नाही असा दावा वारंवार करत असतात, पण ही माहिती चुकीची आणि खोटी असल्याचं नितेश राणे म्हणाले. आता तुम्ही ही कुमेल कुरेशीची पहिली धर्मांतरची क्लिप पाहिली, ते धर्मांतर ते लोक हिंदू तरुणाला कसं करतात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचीच बायको आणि त्याच्या बायकोची बहीण हीच कुमेल कुरेशी आणि त्याच्या सगळ्या लोकांबद्दल नेमकं त्यांचा अनुभव काय आला आहे, ते लोक हिंदू तरुणींना कसं धर्मांतर करतात या सगळ्याचा अनुभव त्याच तोंडाने सांगताय. आमचा मुद्दा असाच आहे की आरोप काय होतो की बाबा धर्मांतर होच नाही होतच नाही, पण इथे अगर तुम्ही पाहिलं असेल की मुस्लिम समाजाच्याच महिला काय बोलतायत, स्वतःच्याच तोंडाने काय बोलतायत हे आपण सगळ्या जणांनी ऐकलं पाहिजे. म्हणजे आम्ही नुसता हिंदू मुस्लिम करतो हे जे काही सातत्याने आरोप होत आहेत, आता इथे तुम्ही पाहिलं असेल मुस्लिम समाजाच्याच महिला कुमेल कुरेशीचीच बायको सांगते की बाबा ते मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर करतायत आणि तिची ती किती भीतीच्या वातावरणामध्ये आहे हेही तुम्ही स्वतःनी ऐकलं असेल. ज्या तरुणाचा सुनता ते लोकांनी केला धर्मांतर केला त्या सगळ्या घटनेनंतर त्याचं कुटुंबीय दौंड शहर सोडून निघालेले आहे. अगर त्या मुलीला त्या तरुणाशी अगर लग्न करायचं असेल तिच्यावर संसार त्याच्यावर करायचा असेल तर तुम्हाला त्याचा धर्म बदलण्याची काय गरज आहे, तुम्ही ठेवा ना त्याला हिंदू, आम्हाला काही हरकत नाही. कुठल्या मुस्लिम तरुणाला हिंदू तरुणीशी लग्न करायचं असेल तर तुला खरंच तिच्यावर प्रेम असेल तर तुला तिचा धर्म बदलण्याची काय गरज आहे, तुला काय गरज आहे की त्यांनी त्या हिंदू देवी देवतांचा प्रार्थना बंद करावी पूजा प्रार्थना बंद करावी हे तुला काय गरज आहे. तुला अगर तिच्यावर प्रेम असेल तर तू हिंदू म्हणून प्रेम कर, आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला तिचा धर्म बदलणं तिने नंतर जाऊन कुराण वाचणं तिने तुमच्या हिंदू देवतांचा सगळा फोटो काढणं ही जी काय जोर जबरदस्ती आहे ह्याला लव जिहाद म्हणतात.